फुलंब्री तालुक्यात नुकतेच 53 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेत. यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण पॅनल निवडून आले नाहीये, त्यामुळे सरपंच पदाच्या निघणाऱ्या आरक्षणाकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. अगोदर निघालेले आरक्षण जैसे थे राहिल्यास बहुमत असून सुद्धा फायदा होणार नसल्यानं नव्याने आरक्षण निघाल्यास त्या प्रवर्गाचा उमेदवार नसला तर अनेकांची गोची होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर झेंडा कुणाचा हे सरपंच पदाच्या आरक्षण नंतरच सिद्ध होईल. तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 तारखेला करण्यात आली होती. या आरक्षणात 37 ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच होणार तर 34 ग्रामपंचायतमध्ये पुरुष सरपंचसाठी आरक्षण सोडत करण्यात आली. यात महिलांमध्ये अनुसूचित जातीमधील 3, अनुसूचित जमातीमधील 1, ओबीसीसाठी 10 तर सर्वसाधारणमधून 23 ठिकाणी अशा एकूण 37 ठिकाणी महिला सरपंचकरता आरक्षण सुटलं होतं. यात अनुसूचित जाती जमाती महिला राखीवसाठी लिहा जहांगीर जातवा, गेवराई गुंगी, राखीव पुरुष साठी धानोरा, आडगाव खुर्द, निमखेडा तर अनुसूचित जमातीसाठी सांजूळ महिला तसेच नागरिकांचा मागासवर्गमध्ये राखीव महिला चिंचोली बुद्रुक, शिरोडी बुद्रुक, शिरोडी खुर्द, बोधेगाव बुद्रुक, आडगाव बुद्रुक, खामगाव, उमरावती, पाथरी, नरला भावडी, हिवरा व राखीव पुरुष पाणीवाडी, दरेगाव, दरी, सोनारी खुर्द, सुलतानवाडी, सताळ पिंपरी, बोरगाव अर्ज, वडोद बाजार, शेलगाव खुर्द, रिधोरा असं आरक्षण सुटलं होतं. परंतु आता नव्याने आरक्षण सोडत होणार असल्यानं या गावातील आरक्षणाकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. कारण अनेक ग्रामपंचायतमध्ये बहुमत आहे, परंतु आरक्षित जागा या विरोधी पॅनलच्या निवडून आल्या, त्यामुळे ग्रामपंचायतवर झेंडा कुणाचा हे आरक्षण सोडतीनंतरच सिद्ध होईल. तालुक्यात 53 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या, त्यातील 4 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या तर 49 ग्रामपंचायतसाठी मतदान झालंय. या निवडणुकीत तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला असून अनेक ठिकाणी तरुण उमेदवार निवडून आल्यानं तालुक्यातील राजकारण आता तरुणांच्या हाती गेलंय. तालुक्यात 49 ग्रामपंचायतमध्ये 432 जागेवर निवडणुका घेण्यात आल्या. यात 165 जागेवर 23 ते 35 वयोगटातील तरुण निवडून आले, याची टक्केवारी 38% तर निवडणुकीत 35 ते 45 वयोगटातील उमेदवार 222 निवडून आले आहेत, त्याची टक्केवारी 51% आसपास आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असलेले उमेदवार केवळ 45 निवडून आले आहेत, त्याची टक्केवारी केवळ 10.41% इतकी आहे. तालुक्यातील वारेगाव, कान्होरी, वाहेगाव, वाघोळा, वाणेगाव, पिंपळगाव, गांगदेव, सांजूळ, गणोरी, बोरगाव वर्ज या गावात नागरिकांनी नवीन उमेदवारांना अधिक पसंती दिल्याचं समोर आलंय. तर वडोद बाजार, टाकळी कोलते, निधोना, बाबरा, धानोरा येथे राजकारणात अनुभवी असलेले उमेदवार निवडून आले असल्याचं दिसून येत आहे. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.